मुंबई ते चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यामध्ये उपविभागीय कार्यालय प्रामुख्याने चालू होण्यात यावे अशी मागणी आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी या संदर्भात देखील उपस्थित केलेले मुद्दे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होत असणारी फसवणूक याबाबत गांभीर्याने विचार होऊन कायदा केला जावा. कापूस तूर हरभऱ्याप्रमाणे हमीभाव मिळाला पाहिजे. वादळ वाऱ्यांमुळे घडलेल्या बागा आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान यातून सावरण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद करावी अशा मागण्या सभागृहात करण्यात आल्या. आमदार सुमनताई पाटील यांनी काही प्रश्न विचारले ते आपण पाहूयात. माननीय अध्यक्ष महोदय, महसूल आणि कृषी विभाग आदांच्या मागणीवर मी विचार मांडत आहे. माझ्या तासगाव कवठे मकाळ मतदारसंघात दोन्ही तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय व्हावं अशी मागणी मी अनेकदा केली आहे. तासगाव तालुक्यात 68 व कवठे मकाळ तालुक्यात 60 ग्रामपंचायत आहेत. महसूल मंडळी अनुक्रमांक तासगावमध्ये 7 ते कवठे मकाळमध्ये 6 आहे. सध्या ह्या दोन तालुक्यासाठी मिरज इथे उपविभाग कार्यालय आहे. ही कार्यालयापासून तासगाव तालुक्यातील कचरेवाडी ही गाव 58 किलोमीटर व तर कवठे मकाळ तालुक्यात ढालेवाडी ही गाव 54 किलोमीटर अंतरावर आहे. ही दोन तालुक्यात एकूण 51 तलाठे आहेत. ह्या दोन तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागाय कार्यालय स्थापन केल्यास तासगाव तहसील कार्यालयाची जुनी इमारती दुरुस्त करून वापरता येईल. त्यामुळे शासनावर फारसा आर्थिक बोजा पडणार नाही. तसेच जिल्हा अधिकारी सांगली यांना प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवले. त्यावर लवकरात लवकर कार्यालय होऊन तासगाव व कवठे मकाळ तालुका करता स्वतंत्र उप विभागीय कार्यालय स्थापन करावे अशी मागणी मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, कृषी विभागाचे पुरवणी मागणीवर बोलताना सांगली जिल्ह्यात 34,000 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षी व पिके घेतली जाते. माझ्या शेतकरी बांधव ही द्राक्षी बाग जगवत असताना प्रत्येक वर्षी खते व शेती औषधाची होणारे प्रचंड वाढ सहन करून द्राक्षी पिकांचे हंगामी घेत असतात. असेच दरवर्षी होणाऱ्या नसर्गाच्या अवकृपा तसेच खते व शेती औषधामध्ये होणारे प्रचंड वाढ बाजारात ढासळणारे द्राक्षेचे दर ह्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवून व्यापारी पळून जाण्याचे घडत असलेले घटना. ह्यामुळे द्राक्षी पिकाचे गेलेली 3 वर्षात आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आणि एकीकडे वाढत चाललेले उत्पादन खर्च व दुसरीकडे केवढा मूल किमतीचे द्राक्षी होणाऱ्या विक्री आणि वापराकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊन घडणारे प्रकार. त्यामुळे द्राक्षी उत्पादन शेतकऱ्यांची कर्ज खाईत लोटले आहे. काही शेतकऱ्यांना त्यांची द्राक्षी बाग कापून दैनादन उदरनिर्वाहासाठी इतर ठिकाणी कामावर जाण्याची वेळ आली आहे. द्राक्षी बागांच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार व इतर करणाऱ्या शेतकरी शासनाकडून मदतीचे अपेक्षा आहे. खत व शेत औषध ही वाढत्या किमतीवर नियंत्रण आणून उत्पादनाचा खर्च कमी करण्याची गरज आहे. द्राक्षी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या वापरावर शासनाची कोणतीही नियंत्रण नाही. प्रत्येक वर्षी शेतकरी द्राक्षाचे पैसे बुडवून व्यापारी पळून जाण्याची घटनांमध्ये वाढ झालेला शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीमध्ये सापडले आहे. विदर्भ मराठवाडी खंदेस इथले शेतकऱ्यांची कापूस धान्य कांदे सोयाबीन तूर याच्या शासनाच्या प्रत्येक वेळी हमाभाव खरेदी करीत आहे. त्यानुसार शेतकऱ्याचे द्राक्षी विक्री करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन द्राक्षी विक्री झाल्यास शेतकऱ्याचा दिलासा मिळेल. किमान शेतकऱ्यांची घेतलेली कर्ज व्याज जर माफ केली तर शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार नाही. त्याचप्रमाणे अचानकपणे येणाऱ्या अवकाळ पाऊस व वारा ह्यापासून वेलावर द्राक्षाचे व त्यांच्या प्रक्रिया चालू असलेले बेदाण्याचे मोठे नुकसान होत आहे. अनेक वर्षापासून नुकसान की झालेले द्राक्षे व बेदाणे याचे पंचनामा होऊनही त्यांच्या शासनाकडून कोणत्याही प्रकारचं नुकसान भरपाई मिळाली नाही. अवकाळ पाऊस व वारा याच्यामुळे द्राक्षी बाग पडण्याची घटना घडित आहे.
त्यामुळे पडलेले द्राक्षी बाग पुन्हा उभा करावे लागते असल्यामुळे शेतकऱ्यास मोठे आर्थिक बुडदाणी सोसावी लागते. अवकाळ पाऊस वारा ह्यापासून द्राक्षी बाग व बेदाणे याचे नुकसानकी झालेले शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता भरीव अशी आर्थिक मदत करावी अशी मागणी मी करीत आहे. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव, सांगली. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.